हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या एक महत्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार वीस जी आता चौदा मार्चला होणार होती त्या एक्झामबद्दलची ही अपडेट अशी आहे ती म्हणजे ही एक्झाम आता अनिश्चित काळासाठी पुढे गेलेली आहे म्हणजे आयोगाखंड आज अकरा मार्च दोन हजार एकवीसला हे परिपत्रक डिक्लेअर करण्यात आले ते म्हणजे त्यामध्ये असं म्हटलंय की राज्याद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले ठीक आहे पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि शासनाकडे घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने ही जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे ची तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे हे आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं असं म्हटलंय प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक हा यथावकाश जाहीर करण्यात येईल यथावकाश म्हणजे अनिश्चित काळासाठी सध्या सांगताच येत नाही तो कधी डिक्लेअर करण्यात येईल पण आता एक अपडेट अशी आहे ती म्हणजे कंबाईन पूर्व जी होणार होती एप्रिल महिन्यामध्ये त्याच्याबाबत अजूनही काही परिपत्रक आयोगाकडं डिक्लेअर करण्यात आलेलं नाही कंबाईन पूर्व जी होती त्याच्याबाबत काहीच सांगण्यात आलं नाही की जी अकरा एप्रिलला होणार होती ती ॲज इट इज प्रमाण होईल की नाही ते पण सांगता येणार नाही कारण आयोगानं फक्त आता जे डिक्लेअर केले तर ती राज्यसेवा परीक्षा पुढे ढकललेली आहे असं म्हटलेलं आहे मग कंबाईन पूर्वाबाबत काहीच म्हटलेलं नाही तर तुम्ही कंबाईन पूर्वचा अभ्यास नक्की चालू ठेवू शकता कारण ते अपडेट महत्वाचे आहे फक्त एवढं लक्षात घ्या चौदा मार्चला होणारी राज्यसेवा परीक्षा आता तवकाश जाहीर होणार आहे ती डिक्लेअर करण्यात आली की ती परीक्षा आता पुढं गेलेली आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि जी एस चॅनलसाठी तुम्ही महत्वा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा